ओहायो गोजाइमसु वतासी वा अथर्व सु देव वेलकम टू फूडस्केप व्हाट डिड आई डू ओके मला माहिती आहे लोकांना हे करता येणार नाही जस्ट बिकॉज इट इज जॅपनीज आपण लोक नाही बघत ते मोस्टली लोक बघत नाहीत आपल्या युथची म्हणजे लाईक माझ्या युथची पूर्व हे सगळं बघायला सुरू केलंय अँड इन टू दॅट स्पीकिंग ऑफ जॅपनीज आज आपण एक अशी आगळी वेगळी रेसिपी घेणार आहोत जी ऍक्च्युली जपान मधून आली अँड जी रेसिपी आहे दॅट इज सुशी सुशी तुम्ही पाहिलेली आहे यू नो व्हॉट सुशी इज सुशी ओके नॉट सुशी एनिवेज तर आपण जे रेसिपी बनवतो ते सगळे इनोव्हेशन सोबतच बनवतो त्यात काही ट्विस्ट असतात त्यात काही चेंजेस आपण करतो तर आजची जी रेसिपी आहे ती मी बनवणार नाहीये एक एक्सपर्ट आहेत आपल्यासोबत जे ही रेसिपी बनवणार आहेत आणि त्यांचं इंट्रोडक्शन करून द्यायला माझी ताई येणार आहे अँड गाईज आजची रेसिपी तुम्ही पूर्ण एन्जॉय करा बिकॉज आजची जी रेसिपी आहे ही तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही युट्यूब चॅनलवर मिळणार नाही आहे यू हॅव टू कम टू आवर चॅनल आणि ही रेसिपी आय एम डॅम अश्योर्ड की ही रेसिपी कॉपी होणार आहे सो मेक शुअर दॅट यू हिट द लाईक सबस्क्राईब टू फूडस्केप आणि गाईज रिक्वायरमेंट्स कम्प्लीट करा दॅट इज जस्ट बिकॉज यु नो तुम्ही जेव्हा हे सगळं करता आय गेट इन यु नो लाईक असं स्टॅमिनामध्ये येतं की येस आय हॅव टू डू दिस फॉर यू गाईज त्यामुळे आता मी दीदीला बोलवतो आणि ताई तुम्हाला पूर्ण इंट्रोडक्शन देईल सो आजची रेसिपी काय आहे हे तू डिटेल मध्ये त्यांना सांग आज आपल्याकडे येणार आहे सुपर्णा गद्रे काकू त्या आपल्याला सुशी शिकवणार आहेत पण ते फ्युजन आहे आपण ओरिजिनल जापानीज करणार नाही आहोत आपण इंडियन वेनी करणार आहोत या काकू नमस्ते या आहेत आपल्या सुपर्णा गद्रे काकू त्या आज आपल्याला सुशी शिकवणार आहेत सुपर्णा काकू तुमचं फूडस्केप मध्ये खूप 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 स्वागत आहे आणि आजची रेसिपी काय आहे ती डिटेल मध्ये तुम्ही सांगा मला जरूर आज जॅपनीज सुशी हा जो प्रकार आहे तो त्याला थोडासा महाराष्ट्रीयन टच देऊन त्याचं एक फ्युजन करायचं असं माझ्या मनामध्ये कल्पना आली जॅपनीज सुशी मध्ये जी सी वीड वापरली जाते तर त्या सी वीडच्या ऐवजी ती आपल्याकडे बेसिकली कन्सेप्ट नाही आहे ती आणि आपल्याला ती लगेच हजम होईल असंही नाही दोन गोष्टी त्याच्यामध्ये आहेत की सी वीड ही समुद्री वनस्पती आणि ओरिजिनल जॅपनीज रेसिपी मध्ये कच्चे मासे वापरतात ते आपण ते काही खाणं मला नाही वाटत इथे कोणी तयार होईल त्या गोष्टीला लगेच नाही आवडणार त्याचा दर्प येतो आपल्याला आवडत नाही आपल्याकडे बेसिकली आपण कुक्ड फिश खातो तर त्याच्यामुळे जरा वेगळी पद्धत थोडस व्हेज आणि सी वीडच्या ऐवजी मी वापरणार आहे आळूचं पान जे सगळीकडे आपल्याला मिळतं भारतामध्ये सगळीकडे ते खाल्लं जातं असं आळूचं पान मी त्याच्यासाठी वापरणार आहे आणि हा पहिल्यांदाच केलेला प्रयोग आहे तर बघूया काय काय होतंय आणि गाईज आजची जी रेसिपी ही थोडी एलॅबरेटिव्ह आहे त्यामुळे प्लीज लक्ष द्या कारण ह्यात पिकलिंग इन्वॉल्ड आहे आणि ह्याच्यात जे आपण काय म्हणतो ना की जे फ्लेवर्स इन्फ्युज करणार आहोत जे ओरिजिनल सुशीमध्ये युज करतात ते ह्याच्यात इन्वॉल्व्ह केलेले आहेत त्यामुळे तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघाल तेव्हा प्लीज लक्ष देऊन बघा कारण ह्यात खूप स्टेप्स आहेत आणि इझी आहे यार व्हिडिओ डोंट वरी एवढं घाबरून जाऊ नका लगेचच तर आज आपण दाखवणार आहोत इंडियन सुशी त्याच्यासाठीचे इन्ग्रेडियंट्स दाखवते मी तुम्हाला हा उकडलेला भात आहे व्हिनेगर तिळाचं तेल मिरीची पावडर हे काळे आणि पांढरे तीळ मिक्स आहेत धने जिरे पावडर गूळ मीठ बेसन हळद आणि तिखट हे थोडे चीज क्यूब्स घेतलेले आहेत आळूची पानं आहेत आणि हे गाजराचे तुकडे काकडीचे तुकडे आणखीन बेल पेपर्स आहेत ह्या डबू मिरच्या रंगीत ह्या दोन आहेत हे राहिलं हो हे मुख्य भाग आहे हा मुख्य इन्ग्रेडियंट आहे हे आहे चिंचेचं कोळ हे चिंचेचं कोळ आहे हे कशासाठी वापरतो आपण तर आळूची पानं जी आपण वापरणार आहोत तर ती बऱ्याचदा खाजरी पानं असतात ती घशाला खासतात तर ती खाजू नयेत म्हणून चिंचेच्या कोळाचा वापर
आपण करत असतो। तर आज आपण सी बीडच्या ऐवजी आळूची पानं वापरणार आहे, म्हणून आपण याच्यामध्ये चिंचेचा कोळ ऍड केलेला आहे। अच्छा, आता सगळ्यात पहिली स्टेप ह्याची म्हणजे आपण ह्या ज्या चॉप्ड भाज्या आहेत, चॉप्ड व्हेजिटेबल्स आहेत कट केलेल्या, त्या आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। आणि या सगळ्यावर आपण व्हिनेगर घालूया। म्हणजे काय चव बदलेल का त्याची थोडी? यातनं थोडासा आंबटपणा येतो त्याला। ॲक्च्युली फॉरेन कंट्रीजमध्ये ह्या सगळ्या चॉप व्हेजिटेबल्स ज्या असतात त्या व्हिनेगराइज्ड करूनच मिळतात, पण आपण इथे ऐन वेळेला घालूया, आपल्याला फार काही आंबट चव नको आहे, कारण आपण चिंचेचा कोळसुद्धा वापरणार आहोत थोडासा। तर ते आपण थोडंसं फक्त दाबूया हे, कारण मला ते एकमेकात मिक्स करायचं नाही आहे। आता दुसरा भाग म्हणजे आपलं हे चिंचेचं कोळ। आळूच्या पानाला आपण बेसनाचं बॅटर लावणार आहोत, आणखीन बेसनाचं बॅटर तयार करताना आपण हे चिंचेचं कोळ वापरणार आहे। याच्यामध्ये आपण थोडा गुळ घालणार आहोत चवीपुरता, जशी तुम्ही भेळेला चिंचगुळाची चटणी बनवता ना तसं। थोडी हळद घालणार आहोत, थोडं चवीपुरतं तिखट घालणार आहोत, धन्या जिऱ्याची पावडर एकत्र केलेली आहे ही आपण थोडी घालणार आहोत, यानं टेस्ट फार सुंदर येते। थोडंसं मीठ घालणार आहोत चवीपुरतं, आणि सगळ्यात आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेसनाचं पीठ, आपलं रेग्युलर बेसनाचं डाळीचं, हरभरा डाळीचं पीठ, दॅट इज बेसन। याच्या मुठळ्या मोडेपर्यंत हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। सुशीमध्ये फिश वापरतात, जो हाय इन प्रोटीन्स असतो, आपण फिश वापरणार नाही आहोत, तर त्याच्यामुळं आपण डाळीचं हे पीठ घेतलेलं आहे। डाळीचं पीठ हे भरपूर प्रोटीन्स असलेली चीज आहे ही। हे पहा अतिशय गुळगुळीत असं ते तयार झालेलं आहे। लाल तिखट आणि धन्या जिऱ्याची पावडर ह्याच्यामुळे याचा रंग जरा वेगळा आलेला आहे। यानंतर आपण हे जे हा जो उकडलेला भात आहे, रेग्युलर एक वाटी तांदूळ आणखी दोन वाटी पाणी घालून रेग्युलर उकळून घ्यायचा आहे। ह्याचं सुद्धा आपण एक मिक्सचर तयार करणार आहोत। आपण ह्याच्या शिजवतानाच ह्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपण चवीसाठी मिरीची पावडर, कारण आपण काही फार असं ब्लँड खात नाही जसे जॅपनीज लोक खातात, आणि हे तीळ पांढरे आणखीन काळे तीळ मिक्स केलेले, ते छान दिसावं म्हणून, आणखीन अर्थातच त्याची फूड व्हॅल्यू वाढते म्हणून। आता हे पण आपण थोडंसं मिक्स करून घेणार आहोत। मीठ घातलेलंच आहे ह्याच्यात ऑलरेडी, तर हे पण आपण थोडंसं, भात आपल्याला स्टिकीच घ्यायचा आहे, शक्यतो इंद्रायणी सारखा स्टिकी तांदूळ घेतला तर जास्त चांगलं, त्याला फ्लेवरही चांगला असतो आणि स्टिकी पाहिजे आपल्याला, म्हणजे जास्तीत जास्त तो मऊ शिजवायचा, आणि तो असा चिकटच असायला हवा, कारण आपल्याला त्याचे लेयर्स हे पानावर द्यायचे। हे असं छान मिक्स झालेलं आहे। अजून सुद्धा थोडेसे आपण टाकूया, ते देशील का जरा काळे तीळ?
हे सगळे घालूया आपण, जरा मजेदार दिसेल म्हणजे ते. थँक्यू. म्हणजे पूर्ण मिठी खूप माझ्या मते पुरेशी आहे. तर ही आपली झाली पूर्वतयारी. काकू आता आपली ही सगळी तयारी तर झाली अगदी, ते मिक्स करून पण झालं. मग आता पुढे काय करायचं? आता आपण एक आळूचं पान घ्यायचं, आता सुरूच करूया आता. हो. आणि ह्याचं रोल्स करायचे आपण, जसं आळूच्या वडीचे करतो तशाच पद्धतीचे, जरा थोडस वेगळं आहे, तसे आपण रोल्स करणार आहोत त्याचे. सगळ्यात प्रथम महत्वाची सूचना त्याची म्हणजे आळूचं पान हे मागच्या साईडनं ह्याच्या खूप शिरा दिसतात आणि ह्या टचटचीत असतात, तर ते रोल करताना त्या मध्ये मध्ये येतात, म्हणून ह्या शिरा अशा एखाद्या लाटण्यानं अशा पद्धतीने दाबून घ्यायच्या. अच्छा, ही चांगली आयडिया आहे. नाही तर ते आळूच्या वड्या करताना सुद्धा ते मध्ये मध्ये येत. अगदी बरोबर, शक्यतो कोवळी पान एकदम वापरायचं झालं. हो हो, अगदी मऊ झालं पान. आता हे पान तयार झालं आपलं, त्याला सगळ्यात पहिल्यांदा त्याचा खाजरेपणा जाण्यासाठी म्हणून आपण हे जे चिंचगुळामध्ये आणि बेसनाचं असं जे बॅटर तयार केलेलं आहे ते आपण लावणार आहोत. तुम्ही हाताने सुद्धा अप्लाय करू शकता, जास्ती पटापट होतं ते. हाताची चव पण येते ना. हो. चिंचगूळ, आणखीन धने जिरे, लाल तिखट, याचा इतका छान वास येतो इथे ना. लहान मुलांना आंबट गोड, मुद्दामून व्हेजिटेबल्स पोटात जाव्यात म्हणून असा सगळ्या दृष्टीनं याचा उपयोग आहे. आणि जरा वेगळं काहीतरी म्हणजे मग परत मुलांना मजा येते याची. आता आपल्याला आपलं हे बॅटर लावून झालेलं आहे, फार थिक लेअर द्यायचाच नाही आहे त्याचा. आणि आता आपण हा भात जो मगाशी मिक्स करून घेतला तो आपण असा इव्हनली ह्याच्यावर पसरणार आहोत. आधीच फार प्रेस करू नका, थोडा थोडा सारखा करत जायचा. आणि ह्याचा फार जाड लेअर नाही येता कामा. फार जाड लेअर आला की ते पान जेव्हा आपण गुंडाळणार ना त्यावेळेला त्याचा मध्ये मध्ये ते येतं. जास्त जाड लेअर झाला की आपल्याला गुंडाळताना त्रास होतो जरा त्याचा. अगदी कडेपर्यंत येऊन देण्याची आवश्यकता नाही आहे, थोडी आपण जागा सोडूया याला. म्हणजे गुंडाळताना बाहेर येणार नव्हते. आता याच्यामध्ये हे मगाशी आपण व्हिनेगरमध्ये बुडवून ठेवलेले ह्या व्हेजिटेबल्सचे तुकडे आहेत ना, हे वापरूया. हे सगळे असे निथळून घ्यायचे, ओलेपणा नकोय त्याचं यायला. हे तुम्ही मिक्स पण वापरू शकता. ते चीज दे कारण हे फार फिलिंग मिळत त्याच. मुळात चीज घातलंय म्हटलं की मुलांना आवडणार. चीज इज सुशी केली अगदी. चीज इज सुशी बरोबर. आता ह्याचे आपण ह्याचा रोल करणार आहोत. ईशा थोडी मदत करतेस तिकडून. इकडून सुद्धा करूया, थोडं सरकून घेऊया आणि इकडूनही घेऊया. आणि आता हा फोल्ड पहा, एक, दुसऱ्या बाजूने दोन, आणि हा तिसरा. अच्छा, या बाजूने या बाजूने. हा, म्हणजे याचं एक पॉकेट तयार होतं व्यवस्थित. आणि हे आपण
तेल लावलेल्या डिश मध्ये आपण ठेवणार आहोत. हे पा असे हे झाले रोल तयार आणि ते आता आपण स्टीम करून घेऊ. आता हे जे आपण सगळी निराळ्या सगळ्या फिटिंग्स घालून भरून केलेले जे रोल्स आहेत ते आता आपण एक 10 मिनिटांसाठी फक्त स्टीम करू. त्याच्यासाठी आपण हे पात्र स्टीमिंग साठी ठेवलेलं आहे ते अलगद त्याच्यात ठेवून द्यायचे. एक 10 मिनिटं फक्त स्टीम करायचं. ही आपली सुशी तयार. अरे वा किती छान दिसतंय ते रंगीत सगळं. आणखीन सगळे कलरफुल सगळ्या व्हेजिटेबल्स जातात पोटात. त्याच्याबरोबर आपण हे 3 तऱ्हेचे डिप्स दिलेले आहेत. हे आहे चॉप्ड गार्लिक विथ व्हिनेगर आणि सॉल्ट. तर हे आहे बेझिल आणि सिस्मे ऑइल आणि हा आहे सॉय सॉस. तुम्ही ह्याच्यापेक्षा दुसरे सुद्धा कुठले आपल्याला आवडत असतील ते डिप्स तुम्ही किंवा पिकल्स तुम्ही वापरू शकता. अँड दॅट इज इट फॉर द व्हिडिओ गाईज. एक एक्सिलेंट सुशीची रेसिपी मॅमने आपल्यासोबत शेअर केली आहे आणि ओ माय गॉड ओ माय गॉड आय एम गोना ट्राय इट फॉर शुअर विथ सोया सॉस. यार ऑफिस तुम्ही खाल्ली नाही. तू खा आधी. तू टेस्ट कर. तू टेस्ट. ओरिजिनल सुशी सारखेच लागते आणि गाईज ते पिकल व्हेजिटेबल्स इतके छान झालेले आहेत. त्याचा अरोमा त्याचा सगळे टेस्ट इट बस्ट. आणि गाईज प्लीज ट्राय दिस रेसिपी एट होम अँड प्लीज मेक शुअर दॅट यू लाईक शेअर सबस्क्राईब टू फूडस्केप आणि सगळ्यांना व्हिडिओ पाठवा. मेक शुअर दॅट यू जस्ट टेक दिस व्हिडिओ टू अ हायर लेवल अँड